बाळू मामा मी शरण आलो सगळ्याला माहिती आहे सगळं पण कमिटरलाच माहिती आहे अरे बाबा पूर्ण बाळूमा समाधी घेतल्यानंतर भेटलाय बघा वडिलाला नेजकुमार भरमाला भरमा म्हणजे कोण भरमा म्हणजे कोण मला समजलं तो मेन कारभारी पहिला कारभारी तो नेजकुमारचा भरमा तो नेजकुमारचा कुंभोज वर्मा कुंभोज वर्मा असं मला आता लक्षात आलं ते मला वाटलं इकडे तुमच्या भागात वर्मा कोण आहे असं वाटलं मला 16 वर्ष देवाच्या हातात राहिला माहिती म्हणजे काय झालं तो बापू बिरू वाटेगावकर म्हणून तुमच्या महाराष्ट्र भागात मला काय माहिती नाही त्यांच्या गँगातले एक आलेला होता त्याला जलम मारणार होतं त्यांना एक सारखं हुडकत होतं एकटाच स्वर्गात आई वडिलाला नंतर त्यांनी काय केलं बाळू मामा म्हणून निंगापूरला बकरी आहेत कर्नाटक मध्ये माझा लोक इथं ठेवत मरतो म्हणून त्यांनी इथं पळून आला आमच्या घरला आमचा आजा काय केला त्या बाळू मामाकडे घेऊन गेला तो लांब असताना देव म्हटलं ए रांडचल त्याला आमच्याला रे फोदरी चला म्हणून देव चिवीत दिला चिवी दिला आणि तो लांब बसला आणि आई वडील कुशा पाटलाच वडील आलं तिथं पाया पडलं कुशा पाटलं म्हणतो देवाचं बघतो मेतकेचा पाया पडलं पाया पडणं पाटलाची गोट हे करत नव्हता देव नंतर न पाया पडलं नाही तो लई वाईट काम करून आलाय आणि बापू बिरू वाटेगावकर म्हटलं तर तो लई वाण लवड्याचा आहे रात्री रात्री माझी बकरी तांबू म्हणून घेऊन जाईल माझी रात्री रात्री बकरी घेऊन जाईल आणि नको म्हणून देव म्हटला आणि आई वडील रडाला आई वडील रडाला आणि मेतके पाटील म्हटला नाही ठीण घ्यायला पाहिजे आणि आजा आमच्या आजाशी देव गोट विचारतात आमचा आमच्या घरचा लोक म्हणत होता देव ते दोघाची गोष्ट हे करण्याची मेल तर मरून गेला राहला तर राहून गेला राहून दे म्हणून त्यांची गोष्ट हे करण्याची देव ठेवून घेतला 16 वर्ष देवाच्या बकऱ्या स्वतः राबला तो बर्मा नेज कुमार बर्मा मेन कारभारी पहिले कारभारी कोण दुसरा कारभारीच नाही ते पूर्ण आम्हाला वळ करतील गोष्ट नंतर 16 वर्ष राबला देव समाधी घ्यायच्या वर्षी समाधी घ्यायच्या वर्षी काय झालं लिंगापुरात आमच्या रानात बकरी होती आदमापूरला देव जाणार होता निमधार मात्र आदमापूरला देव समाधी घेणार होता त्यावरची आदमापूरला जाणार होता नंतर देव काय म्हटला भरमा लांब उभारणाराला सगळी भक्त देवाचे भक्त मिळाली होती तिथं देव समाधी घ्यायच्या वरची आणि भरमा रडताना भरम्या ये रेल्या का म्हटला रडत होता आता सगळी म्हणा आई वडील मरून गेल्या त्या टायमाला 16 वर्ष आपला म्हणताना आई वडील भरमाची मिळालेली होती भरमा लांब उभारून रडत होता नंतर हे लेखा भरम्याकडे लक्ष गेला सगळ्या देवाचं हे भरम्या ये लेखा त्या जवळ म्हटला म्हणताना भरमा आला लेका मी जायला लवकर येते का तारीखला मी समाधी घेणार आहो नाही तर माझी बकरी लग्न करतात रे लेका माझ्या हातात स्वतः 16 वर्ष बकरी राखलास माझी बकरी लग्न करतात देव म्हटला आणि देव त्याचा पगार ठेवून घेत नव्हता एक वर्षाला 120 रुपये देत होता कुणाचंही उपकार नाही कुणाचंही पैसे ठेवून घेत नव्हता घेतले नाही ते देव 120 रुपये दिलं तर एक वर्षाला तेव्हा 120 रुपये होत ते देवाच्या बकऱ्याला चारा घेऊन चालणार आपल्या भरमा होय हे साक्षात झाल्या नसतो रे नंतर काय माझी बकरी तुझं लग्न करते रे भरम्या आणि भिजील लेका मी चल्लव लेका म्हटला आणि रडला सगळ्यांनी सांगितला देव कार गाडी केलं दवाखान्याला घेऊ नका म्हणा आदमापूरला घेऊन जाऊ म्हटला देव आणि त्याला आमच्या रानात ना आदमापूरला मळ्यात आमच्या रानातच देव हजेर झाला आमच्या आजीला सांगितलं इथल्या रानातच मामा आजारी डोंगराखाली डोंगराखाली मला काय सांगा मामांचं मंदिर हित होणार होतं निंगापूरमध्ये कारण निंगापूर गावात मी बघितलं फिरून एवढं म्हणजे खरंच चांगलं गाव आहे हित का झालं नाही मंदिर म्हणजे देव एक साक्षात गोष्ट सांगितलं यंकाप्पा रामचंद्र म्हटला माझं सोन्यानं मंदिर माझा महाराष्ट्र माणसं माझं सलुत्यात आता 16 बघा मी ह्या महाराष्ट्रमध्येच आहे कर्नाटकात एक बघा नाही इथंपर्यंत येत होते आता एक 2-3 वर्ष झालं बंद झालेलं आहे म्हणजे महाराष्ट्र माणसं मला सलुत्यात आणि माझी माणसं तुमच्या कर्नाटकात लिंगापूरला आलं तर तुम्ही किती मोठं 5 एकर रान देतो म्हटलं आमचा आजा आणि अंकाप चौकात 5 एकर रान घेताव आणि तुझं मोठं मंदिर करता म्हटलं हातावर पाणी घालायचं होत नाही सोन्यानं मंदिर माझं होणार आहे पुढे हातावर पाणी घालायचं होतं तुझ्या रानातले दगड गांड पसरला पडत म्हणजे तुम्हाला हातावर पाणी घ्यायला पाणी नाही तुमच्या इथं आणि एवढी माणसं आले तर गांड पसरलं दगड अरे बापरे असं देव सांगितलं मी आदमापूरला आदमापूर सरकार जागा दिलाय आदमापूरला मी जातो म्हणून डायरेक्ट सांगून करून देव आदमापूरला गेला पाहिजे त्या गावात मी गेलो आमच्या रानातून डोंगरा खाली रान होतं म्हणजे इथं रानात आजारी पडले तुमच्या रानातच इथं आमच्या रानातच आजारी झाला घरची लेकरं म्हणून देवाला आमच्या आजार लई घरच्या लेकरासारखं स्वतः होतं
ते माझी लय म्हटलं लय का होत आमच्या घरला देव येणार आंबूरची भाजीवर लय मया होता देव निवत मेन चढताल देवाला आंबूरची भाजी देऊन शाळेचे भाकर कुठली कसली भाजी आंबोडाची भाजी आंबोडाची कसली राहते आंबोडची भाजी आंबट असते की आंबाड्याची आंबाड्याची भाजी आंबाडची भाजी आंबाडाची शाळूची भाकरी कुठलं मी आमच्या गावात निवत जाय घेऊन कसलं निवत घेऊन गेलं तर आंबोड्याची भाजी दोन शाळूची भाकरी देवाला निवत तेच चढत त्याच्यावर लय मजा होता देव बरं काय म्हटलं आमची आजी त्याला दोन भाकरी हातावरल्या आणि ते आंबोडची भाजी त्याला दिला का नाही पितळाच्या तांब्यात पाणी तोंड दिसा होते तांब्यात बरं तसल्या तांब्यात त्याला पाणी पाणी नवीन पाणी त्याला तांबे आमची होती त्या चुलत्याच्या घरात गेल्या बरोबर ते देव प्यायचे तांबे काटे आहेत म्हणजे आंबोड्याची भाजी देवाला मेन माझ्याकडे अशावर होता आंबोड्याची भाजी शाळूच्या भाकरी शाळवाची भाकरी त्याच्यावर मेन होता आमच्या घरला दोन भाकरी यल्ला मा म्हणणार ना काय बाबा म्हणणार आंबोड्याची भाजी केली आंबोड्याची भाजी बक्कळ हो आंबोड्याची भाजी केली केलो बाबा दोन आंबोड्याची भाकरी भाकरी जर आंबोड्याची भाजी कांदे याला मा बाबाची आई चारणार आणि कुणाच्या हातात खाणार आम्ही आणून निपला नसावणार मित्रांनो गेल्या वेळेच्या मुलाखतीमध्ये सुद्धा तुम्ही ऐकलं आणि आत्ता सुद्धा मला हिता आल्यानंतर हे समजलं की भगवंत बागडे हे ज्या वेळेला त्यांचं शेवटचे दिवस आले त्यावेळेला अगदी म्हणजे म्हणत होते की मामा यांच्याकडे मी जाणार आहे तुम्ही कशाला घाबरले असा असं मुलांना ह्या म्हणत होत्या असे मुलं आता मला सांगतायत सगळी त्यांची की मामांच्याकडे मी जाणार आहे तुम्ही कशाला घाबरले असा मित्रांनो प्रत्येक माणसाला मरताना अगदी यातना होत असतात माझ्या पाठीमागे कसं व्हायचं माझ्या घराचं दाराचं कसं व्हायचं किंवा माझ्या पाठीवर माझे मुलं कशी राबतील मी हे सगळं मिळवून ठेवलंय त्याचं सांभाळ कसं करतील अशी काळजी असते आणि एक मरणाची भीती मनामध्ये असते पण जी खरोखर मामांचे भक्त असतात किंवा देवाचे भक्त असतात त्यांना माहीत असतं की देवाकडे आपण जात असतो आणि त्यावेळी त्यांना अजिबात त्रास होत नाही अगदी निष्काळजी मनानं अगदी निश्चिंत मनानं ते जातात तसंच भगवंत बागडे यांचं तुम्ही गेल्या मुलाखतीसुद्धा मध्ये सुद्धा ऐकलं आहे इथल्या लोकांनी इथल्या त्यांच्या घरच्यांनी आपल्याला सांगितलं होतं की मरताना म्हणजे मरायच्या आधी एक दोन दिवस ते काय बोलत होते ते आता आपण त्यांना विचारूया पण ह्या हा अनुभव खरोखर श्रेष्ठ आहे मित्रांनो ग्रेट अनुभव आहे कारण हा अनुभव खरोखर मित्रांनो चांगला आहे आणि आपल्याला ह्यातून खरंच शिकण्यासारखं आहे सांग बरं भगवानच्या नावानं सांग बरं आमचं वडील मरायच्या अगोदर 8 दिवस जरा आजारी झालं त्यांनी काय महिन्यानं आजारी झालं नाही का नाही 8 दिवस अगोदर आजारी झालं नंतर आम्ही काय केलं तिकडे इकडे दवाखान्याला न्यायला आलो ते दवाखान्याला नेताना वडील काय म्हटलं नाही माझं आवीज संपल्यात बाळू म्हणून सारखंच गोष्ट म्हटलं होते ना माझं आवीज संपल्यात मी म्हणजे जाणार आहोत बाळू मामा साक्षात माझं स्वप्न न्यायला म्हणा साक्षात येऊन भेटायला आला तुम्ही कशाला दवाखान्याला नेता माझं आवीज संपल्यात मला दवाखान्याला नेऊ नका माझं आवीज संपल्यात हा आता इतक्या दिवसाला मी मरणार आहोत तुम्ही कशाला हा आमच्या बहिणीला म्हणाला आम्हाला म्हणाला मी 5 नंबर बघ्यात लकापकडं मी होतो तिथं जरा बकऱ्याचं औषध घालायचं माझं अर्जंट काम होतं देवाच्या बकऱ्यांनी होतो आणि माझे बाळूला बोलव बाळूला म्हणा बाळूच म्हणून नाव ठेवलाय माझ्या बाळूला बोलव म्हटलं आणि बकऱ्यातनं मी फोडून आलो आल्यानंतर माझ्या संघ जरा बोलला एकच दिवस बोला बाळू मी माझं आवीज संपल्यात रे आणि मी जाणार आहो बकऱ्यातनं तुला बोलवलेल्या का आता पुढे चांगलं करत जा झालं तर बकरी सुरशील म्हटला बकऱ्यात कायम जायचं यायचं सारखं चालू आहे आमचं बकऱ्यात गेलं तर आमचं घर अजून पुढे जाणार आहे आता देव आमचं चांगलं करायचं टाइम आलंय लय देव चांगलं लय पुढे करणार आहे रे लका आणि बकरी सुरशील म्हटला रडाला बाबा तुला काय होतंय तसं किती धैर्य दिलं तर नाही रे बाळू म्हणून साक्षात मला भेट आलाय माझा अवीस संपल्यात लका म्हणून डोक्यावर हात ठेवला बघा डोक्यावर हात ठेवला माझ्या अंगातलं सगळं उतरलं रडायला आलो मी हे लेका रडचिल मी देवापासून चलो बाळ साक्षात अटकायला उद्या आमचं असेच सगळं पिढ्या पिढी जात आहे बाबा आता काही देवाला एक सुटशील पुढे तुझ्या पोरगाला लहान पोरग एक देवाला जात आहे थरलं पोरग तुझं देवाला चालत आहे म्हणून आमचा वडील मला डायरेक्टर सांगितलाय मरायचे टायमाला हां मी बकऱ्यातनं आलेलो होतो त्याला भंडार लावलो भंडार कला परत रावसाहेब चौकार मी आल्या दुसऱ्या दिवशी रावसाहेब चौकार आला बरगाईपासून आमच्या कमिटीतला माणूस तो सेक्रेटरी आहे रावसाहेब कोणकेरी हा रावसाहेब कोणकेरी आलं आणि भगवंतांना असं का म्हणाल रावसाहेब दिवस संपल्यात रे मी जातो रे बाळू आलाय मला काय विचार करू नका बाबा इतकी दिवस सगळी मागलं ना पहिलेपासून आम्ही सगळं चांगलं करत आलो तुमच्या वडील मी आता पुढे लय चांगल्यानं जावा आणि देव आगासारखं आहे रे घरला जरा काय तर पाठ केलं घरला घर पेटवलं रावसाहेब सहकार कुणं भांडार लावून घेतला
रावसाहेब साखर पाणी सोडला, रावसाहेब साखर संघ जरा बोलला बघा, पाच दहा मिनिट आणि बाळूमामा की जय बोलणं तीन धाव असं म्हटलं. रावसाहेब म्हणा गाडी बाळूमामा घेऊन उभारलाय. आदमापुरा अमावास्ये दिवशी त्याने आलो होतं. अमास झाले दुसऱ्या दिवशी आमचा वडील मेला. अमास कालच्या वणी झाली, आजच्या वणी दुसऱ्या दिवशी आमचा वडील मेला. रावसाहेब आम्ही उद्या राहत नाही रे मरतो म्हटला. बरोबर रावसाहेब साखर त्यांनी जाऊन गेलं. त्या दिवशी सकाळी पहाटेच्या साडेपाचला वडील संपला. संध्याकाळी साडेपाचला त्याने आलं तर दिसुकता साडेपाचला वडील गेला. मी जाणार आहो रावसाहेब डायरेक्ट होते मलाच बोल रावसाहेब साखर संघ कमिटीचा माणूस. मित्रांनो रावसाहेबांना इथे येऊन गेले. भगवंत बागडेंच्या शेवटच्या दिवसात त्यांची गाठ भेट पडली, पण मला त्यांना शेवटच्या दिवसात गाठ भेट पडता आली नाही. मी आधी मुलाखत घेऊन गेलो होतो, पण त्यांचं निधन झाल्यानंतर समजल्यानंतर मी इथे आलो होतो आणि इथल्या घराचं सगळं सांत्वन करून गेलो होतो. पण आत्ता मला समजतंय की भगवंत बागडे शेवटच्या दिवसात माझीसुद्धा आठवण काढत होते. त्याचं आपण आता जाणून तुमची आठवण काढणार आणि काय त्यांनी आली नाही तर त्यांनी लई चुकट गड इंग्लिशची माणसं म्हणा येऊन म्हणा एक बापा लेका सरी असा येऊन माझा नव्हतं ऐकून माझं सगळं भरून शिवून झाला. मी आता जाणार आहो म्हणा नेंगा येऊन भेट व्हायला नाही म्हणून आठवण काढला आणि म्हणून तुम्ही आलं तर तुम्ही जरा तुम्ही माझं सगळं गुरुत्व तुम्हाला सांगा मला बोलून आमचा बाबा आई सगळं बोलून तमाशनी आणि म्हणून आमासनी येतात म्हणून ह्यांचं नाव घेतलं पाहिजे. त्याने पंढरपूर वारलं गेलेलं होतं म्हणजे त्यांनी येत्यात म्हणून ह्यांचं नाव परत परत काढत होता. पंढरपूर वारला जाऊन परत आमच्या घरला यांनी तपलं हे घेऊन त्याने आमच्या घरला येऊन त्या वडील वारल्या जाग्याने बसून वडिलाला ह्यांचा आशीर्वाद. पंढरपूर पांडुरंगावरून आमचं घर बाळूमामाला भेटवलेलं. नंतर त्यांचं ह्यांचा आशीर्वाद ह्यांनी आम्हाला पांडुरंग असल्यासारखं झालं आणि ह्यांच्या आशीर्वादावरून आमच्या घरात ह्यांनी येऊन गेलं. साक्षात आमचं वडील वारल्यानंतर चौथ्या दिवशी ह्यांनी आमच्या घरात येऊन ह्यांचा पावर पांडुरंग विठ्ठल रुक्मा आमच्या घरात येऊन झालं गेल्यासारखं झालं. आम्हाला पुढे चांगलं होणार आहे म्हणून बाळूमामावरती आमचं एकदम लय विश्वास आहे आणि ह्यांनी मी एक आमचं पांडुरंग पंढरपूरचं साक्षात बाळूमामा असल्यासारखं ह्यांनी आहेत. ह्याचं गुण म्हणून चांगलं आहे. ह्यांचं घर मी चांगलं होऊन दे, आमचं घर चांगलं होऊन दे, कल्याण होऊन दे म्हणून देवाला मी मागून घेत आहे. मित्रांनो सांगायचं म्हणजे ह्या घराशी संपर्क मामांशी संबंध कसा आला, पंढरपूरच्या वारीच्या निमित्तानं संपर्क आला. म्हणजे कसं रामचंद्र बागडे जात होते बारामतीला आणि बारामतीला जाता जाता ते मध्ये थांबले. त्याने पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि तिथं चार माणसं वाढावे म्हणून आले, पण चार माणसं कोणीच जेवायला येणार आणि त्यावेळेला मामा जेवले तिथं आणि सगळी माणसं मामांचा आशीर्वाद तिथे मिळाला. म्हणजे पंढरपूरच्या वारीच्या वेळेलाच त्यांना तिथं आशीर्वाद मिळाला आणि तिथूनच यांच्या घरावर मामांची कृपा सुरू झाली. म्हणून मी त्यावेळी पंढरपूरच्या वारीमध्ये होतो. ज्यावेळी मला हे समजलं मी वारीहून सरळ पताका घेऊन इकडेच आलो, कारण ती मामा पंढरपूरच्या त्या पायानं म्हणजे चंद्रभागेत जे स्नान केलेलं त्या पायानंच मी इकडे आलो. कारण तेच मला एक खरंच अनुभव चांगला होता की त्या पंढरपुराचा पांडुरंगाचं आशीर्वाद आणि पांडुरंगाचा प्रसाद यांना मिळावा म्हणून मी इथं आलो होतो. सांग बोल बाळूमामांच्या नावाने सांग बोल. म्हणजे बाळूमामा काय म्हणत होता माझ्या नावावरत माझ्या बकऱ्यात त्यांचं त्यांचं कुठल्या गावची असतात कुठल्या गावची नसतात कुठलं कुठलं भेट व्हायचं झालं त्यांचं त्यांचं मागच्या जन्मातलं ऋणसंबंध असतं माझ्या नावावरतं माझ्या बकऱ्यात असं भेट होत्यात म्हणून देव सांगत होता. तसलं ह्यांनी आम्हाला आज सतीशनं येऊन आमाला भेटायचं झालं तर त्यांचं आमचं मागच्या जन्मातलं काय तर जरा संबंध आहे म्हणताना ह्या जन्मात आम्ही भेटलेला आहे बाळूमामावरनं. बाळूमामा जिवंत असताना ही गोष्ट सांगत होता. त्यांचं आमचं काय तर जरा मागच्या जन्मातलं आम्ही बकऱ्यात किती जगतच आमच्यापाशी येते झालं तर काय बाळूमामाच्या बकऱ्यात आम्ही भेटायचं झालं तर एक भाऊबंदासारखं एकच घरातला आत्मेतलं पाहुणं पै भाऊबंद तसं चालत नाही तसलं एकच घरातलं आम्ही राहिल्यासारखं राहतो म्हटलं तर बाळूमामाचा एक आशीर्वाद आहे बाळूमामावरनं आम्ही बाळूमामाला कोण विश्वास घेऊन जातोय बघा त्यांचं आमचं भेट मागच्या जन्मातलं होईल तिसऱ्या जन्मातलं होईल ह्या जन्मात तर आम्हाला देव भेट करायला लावणार. बाळूमामा मी शरण आलो तुझ्या पा